आणि एक महत्वाची आता बातमी आपण बघूयात बीड जाळपोळ प्रकरणातील आतापर्यंत तीनशे सात आरोपींना अटक करण्यात आलेली आहे बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे जाळपोळ प्रकरणातील इतर आरोपींना देखील लवकरच अटक करणार एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मोठा बोल बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय आज एकतीस डिसेंबर आहे पूर्व संध्या आहे दोन हजार तेवीसचा काळ कसा ठरला जाळपोळीनं बीड धगधगत होतं हां दोन हजार तेवीसला जी घटना घडलेली होती त्या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अटकसत्र कारवाई केली आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत तीनशे सात आरोपींना आपण अटक केलेलं आहे उर्वरित आरोपही आम्ही अटक करण्याचं आमचं काम चालू आहे त्याच्यामध्ये बरेच आरोपी जे आहेत ते अजूनही फरार आहेत आणि निश्चितच या अटकसत्रामुळे एक चांगला जरब हा आरोपींवर बसलेला आहे आणि यापुढे अशा घटना घडू नये यासाठी देखील बीड पोलीस दलातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचं यांना मी जे आवश्यक ते मार्गदर्शन आहे किंवा ज्या सूचना आहे त्या सर्व केलेल्या आहेत जाळपोळातील जे अनेक आरोपी अटक झाले होते त्यांची जामिनीवर देखील सुटका करण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबरचा दिवस आहे प्रतिबंधात्मक कारवाई त्यांच्यावर काही के केली हा जे ह्याच जाळपोळीच्याच घटनेतले नव्हे इतरही आरोपी जे बॉडी ऑफेंडर्स आहेत किंवा जे इतर क्रिमिनल ॲक्टिव्हिटीमध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर आपण कठोर प्रतिबंधक कारवाई गेल्या पंधरा दिवसापासून करतो आहोत केलेली आहे आणि या एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने देखील आपण चांगल्या पद्धतीचा बंदोबस्त लावलेला आहे जे परमिट रूम बार जे आहेत त्यांना संध्या सकाळी पाच वाजेपर्यंत परवानगी शासनाने दिलेली आहे त्याशिवाय जे शॉप्स आहेत त्यांना एक वाजेपर्यंत परवानगी दिली आहे कॅमेरापर्सन ज्ञानेश्वर वायबशीसह मी माहिती